श्रीराम 22 जून सुख त्यागामध्ये आहे, भोगात नाही. अमुक हवे असे वाटले आणि ते मिळाले नाही म्हणजे दुःख होते. अमुक हवे असे वाटूच न देणे, परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान मानावे, याचेच नाव वैराग्य. आपण विषयामध्ये बुडलो आहोत आणि पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार? विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखे आहे. मनुष्य सुखाकरिता धडपड करतो आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. सुख हे त्यागामध्ये आहे, भोगात नाही हे पुष्कळांना पटतच नाही. परिसाला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते, पण रुपयाचे काही सोने होत नाही. तसे दिनाहून दिन म्हणजे अभिमान रहित झाले पाहिजे आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल. हे व्हायला त्याचीच कृपा पाहिजे आणि ती नित्य भाकावी. एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे? या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून. हा सर्व खेळ आहे, हे मिथ्या आहे असे जाणून ज्याप्रमाणे नट नाटकातील आपली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याचप्रमाणे आपण व्यवहार करावा. सुख समाधान सत्यात असते, मिथ्यात नसते. आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही, मग विषय मिथ्या आहे याची भगवंताने तुम्हाला प्रचिती नाही का दिली? तरी सुद्धा तुम्ही या विषयामध्ये प्रपंच कसा सुधारेल असं मला विचारता, याला काय म्हणावे? जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार? दोन लहान मुली भातुकली खेळल्या, जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला, तर जी श्रीमंत होती तिने श्रीखंड आणि पुरी केली, बासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही. तसेच प्रपंचाचे खरे पण आहे. प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो. म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो. दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय. 5 जण मिळून प्रपंच बनतो, त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे? प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुळ्या पडत नाही, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायलाच नको. आजचे बोधवचन, अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे, या वृत्तीत राम नसून काही नसताना वृत्तीचे समाधान जे आहे ते टिकले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.